नमस्कार आरके किचन विथ रश्मीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बटाट्याचे पराठे बघतो आहे. आलूचे पराठेही म्हणू शकता तुम्ही याला. तर त्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतलं आपण पटकन बघून घेऊया. इथे मी उकडून बटाटे त्याला किसून घेतलेलं आहे. उकडून त्याला किसून घेतलं आहे. किसून याच्यासाठी घेतलं आहे की ते छान स्मॅश होतील. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गुठळी वगैरे राहणार नाही. त्याच्यानंतर इथे पीठ म्हणून घेतलेलं आहे गव्हाचं. आणि ते आपल्याला जास्त कडक पण नाही पाहिजे आणि जास्त एकदम चपातीला म्हणतो तसं सॉफ्टही नाही पाहिजे. असं मीडियम पाहिजे एकदम. तर मी इथे हे पीठ म्हणून घेतलेलं आहे गव्हाचं. याच्यामध्ये मैदा वगैरे मी काहीच ॲड नाही केलं. फक्त गव्हाचं पीठ मळलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी आता डायरेक्ट तुम्हाला याच्यामध्ये मसाले घालतानाच सांगते. इथे आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत कट केलेली. आणि बिनतिखट हिरवी मिरची आहे कारण की मी याच्यामध्ये लाल मिरचीचासुद्धा वापर करणार आहे. त्यामुळे इथे बिनतिखट इथे एक मिरची कापून घातलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी थोडीशी लाल मिरची पावडर घालणार आहे. तुम्हाला जितपत तिखट आवडतं तुम्ही त्यानुसार तिखट इथे वापरू शकता. त्याच्यानंतर इथे माझ्याकडे थोडीशी धनाजिरा पावडर आहे. ती मी टाकणार आहे. घरीच केलेली आहे ही. थोडीशी हळद. चवीपुरतं मीठ ॲड करूया आपण. त्याच्यानंतर माझ्याकडे इथे थोडीशी आमचूर पावडर आहे. इथे माझ्याकडे थोडीशी आमचूर पावडर आहे. घरामध्ये होती म्हणून मी इथे घातलेली आणि टेस्ट छान येते. आणि आता याच्यामध्ये आपण शेवटी कोथिंबीर ॲड करूया. तुमच्याकडे नसली आमचूर पावडर तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालू शकते. आणि ह्याला छान मिक्स करून घेऊया. ह्या मसाल्याला छान मिक्स झालेलं आहे. ह्याला हातानेच मिक्स मी छान मिक्स केलं आहे. हातापेक्षा बेस्ट ऑप्शन मला कुठलंच वाटत नाही मिक्स करायला. त्यामुळे मी इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे मिश्रण बघू शकता. आणि आपल्याला हे बटाट्याचं मिश्रण एकदम सुक्क सुक्कं हवं आहे. हे बघू शकता तुम्ही किती सुक्क सुक्क आहे इतकं. कारण की जर याच्यामध्ये बटाट्यामध्ये पाणी जर असेल तर आपले पराठे फुटू शकतात. त्यामुळे बटाटे उकडायला घालताना त्याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करू नका. आणि बटाटे उकडल्यानंतर त्याला लगेच सोलू नका. त्याला जरा थंड होऊ द्या. रूम टेम्परेचरवर येऊ द्या. त्याच्यानंतर बटाटे जेव्हा सुकतील तेव्हा ते आपोआप त्यातलं पाणी कमी होईल. मग ते बटाटे छान सोललेही जातील आणि किसलेही जातील. हे बघा आता आपलं या ठिकाणी पीठ पण रेडी आहे. मसाला पण रेडी आहे बटाट्याचा. आणि इथे मी आता एक गोळा घेतलेला आहे पिठाचा. आपण पराठे बनवूया. आणि मी इथे पराठा भाजण्यासाठी तुपाचा वापर करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. आपण छोटीशी लाटून घेऊया पहिलं थोडंसं. हे लाटले मी. आता याच्यामध्ये हा जो मसाला आहे तो भरूया. आता आपण भरलं आहे छान मसाला बटाट्याचा. बंद करून घेऊया याच्या कडा सगळ्या. असं प्रेस करून बंद करून घेऊया. आता बंद केलेलं आहे. त्याला हाताने असं छान सगळ्या साईडून प्रेस करायचा. म्हणजे बटाट्याचा जो मसाला आहे तो सगळीकडे स्प्रेड होईल छान. आणि बटाट्याचा पराठा फुटू नये म्हणून मी आज इथे एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. हे बघ इथे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे. पिठात छान घोळून घेतलं मी. एक्स्ट्राचं पीठ काढून टाकूया थोडंसं. आता इथे हा जो पराठा आहे बऱ्याच जणांचे बटाट्याचे पराठे फुटतात तर त्यासाठी आपण काय करायचं लाटतानाच आपण असा मध्येच नाही लाटायचं. मध्ये लाटला तर काय होईल बटाट्याचं जे मिश्रण आहे ते सगळं साईडला जाईल आणि तो पराठा फुटेल. त्यामुळे आपण काय करायचं आधी पहिलं साईड ह्याच्या कडा ज्या आहेत त्या साईडू साईडून लाटून घ्यायच्यात. पूर्ण हा असा फिरवत फिरवत लाटायचा आहे. हा बघू शकता तुम्ही असा फिरवत फिरवत साईडून लाटायचा आहे. आणि मग हळूहळू मध्ये पण लाटायचं आहे. असं केल्याने तुमचा पराठा फुटणार नाही. हे बघू शकता तुम्ही अजिबात हा पराठा कुठेच फुटलेला नाही आहे. थोडासुद्धा नाही फुटलेला. तर हीच ट्रिक आहे. आपण जर मध्ये लाटत गेलो तर मिश्रण सगळं साईडला येईल येत असते.
आता हा झालेला आहे, जास्त पातळ पण नाही लाटायचा त्याला। हे बघा आणि आपला तवाही छान तापलेला आहे। तर आपण पहिल्यांदा कधीच तव्यावर तेल किंवा तूप नाही सोडणार आहोत, आपण पहिला पराठा सुक्काच भाजून घेणार आहोत एका साईडने। आता पराठा मीठ टाकून घेते याच्यावर। आता आपण याला पलटी करूया। हे बघा दुसरा पण पराठा मी इथे बनवायला घेतलेला आहे। आता ह्या साईडून आपण ह्याला छान तूप लावून घेऊया। परत पलटी करूया आणि मग इथून पण तूप लावून घेऊया। आपल्याला अजिबात पराठ्याला दाबायचं नाही आहे कुठूनच। बघा आणि तुम्ही बघू शकता, आत्ता तुम्ही या साईडून थोडं थोडं प्रेस करू शकता आणि हा पराठा बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे, अजिबात फुटलेला नाही आहे। छान खरपूस भाजला गेलाय सगळ्या साईडून, पराठा बघू शकता तुम्ही। आपण काढून घेऊया। हे बघा किती छान झालाय आपला हा बटाट्याचा पराठा, तुम्ही बघू शकता अजिबात कुठूनही फुटलेला नाही। तर अशीच ट्रिक वापरू शकता तुम्ही। आम्ही तुम्हाला अजून एक करून दाखवते। आता आपण अजून एक करूया आणि सेम तसंच मी सांगितलं तसंच आपण साईडून लाटून घेणार आहोत। आता हाही पराठा बघू शकता तुम्ही, कुठेच फुटलेला नाही आहे थोडासुद्धा आणि पलटायची पण गरज नाही पडली, तो पोळपाटावर छान फिरतो आहे गोल गोल। आणि हा थोडासा मोठा पण तुम्ही आहे। हे बघा किती पण मी पातळ लाटला तरीसुद्धा हा पराठा फुटत नाही आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे यानंतरच्या व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर लगेच मिळून जातील। आता इथे तवा तापला आहे, आपण पराठे टाकून घेऊ। तूप लावूया आता आपण याच्या एका साईडून, पलटी मारूया आणि असं साईडला थोडासा प्रेस करूया म्हणजे मध्ये तो फुगेल छान पराठा। लगेच नाही करायचा, एका साईडून भाजून झालं की मग तुम्ही करू शकता। आणि इथे छान तूप लावूया आपण। तुपातला पराठा खूप छान लागतो खायला, तूप किंवा बटर तुम्ही काहीही वापरू शकता। आणि हा बघा किती छान फुगलेला आहे पराठा, बघू शकता इथे। हे बघा वाव किती छान झालेला आहे हा पराठा, तुम्ही बघू शकता। आणि असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।